नमस्कार, तरुण भारत फटाफट न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात सोमवार दिनांक 14 मार्च दुपारपर्यंतच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी। मुंबईत 12वी बोर्डाचा पेपर फुटला, विद्यार्थ्यांच्या फोनमध्ये आढळली प्रश्नपत्रिका, याबाबत काय सविस्तर बातमी आहे हे तुम्ही या बुलेटिनमध्ये पाहू शकाल। 12वीच्या विद्यार्थ्यांचा पेपर फुटलेला नाही, शिक्षण मंत्री गायकवाड यांनी केला खुलासा, याबाबतची बातमी देखील आम्ही तुम्हाला या बुलेटिनमध्ये सांगणार आहोत। पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते ईडीच्या रडारवर, याबाबत काय महत्त्वाची बातमी आहे हे देखील तुम्ही या बुलेटिनमध्ये पाहणार आहात। आदित्य ठाकरे यांनी उद्घाटन केलेलं डायलिसिस केंद्र 17 दिवसांपासून बंद, याचीही बातमी तुम्हाला बुलेटिनमध्ये पाहता येईल। तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, प्रणिती शिंदे यांची मोदी सरकारवर टीका, याबाबतचं सविस्तर वृत्त तुम्ही या बुलेटिनमध्ये पाहणार आहात। आता पाहूयात बातम्या सविस्तर। मुंबईत 12वी बोर्डाचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे। मुंबईतील महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली आहे, तर काही विद्यार्थ्यांच्या फोनमध्ये ही प्रश्नपत्रिका आढळून आली। ते परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचले होते। या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला अटक केली आहे। ANI ने दिलेल्या वृत्तानुसार मालाड भागात एका परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडल्याची बाब समोर आली। रसायनशास्त्राच्या परीक्षेच्या आधी एका शिक्षकाने प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवल्याची माहिती समोर आली आहे। मुंबईत महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली होती। याबाबत विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला अटक केल्याचं वृत्त होतं, मात्र या बातम्या केवळ अफवा असल्याचं स्पष्टीकरण शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलं आहे। 12वीच्या रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका फुटलेली नाही, पेपर फुटला असा चुकीचा प्रचार काही समाज माध्यमातून सुरू आहे, त्यामध्ये कोणतंही तथ्य नाही, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत दिली। जम्मू काश्मीर आणि दहशतवादी कारवाया हे समीकरण भारत पाक फाळणीनंतर सुरू झालं ते आजही सुरूच आहे। याच पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर सरकारने केंद्रशासित प्रदेशातील कठुआ जिल्ह्यात दहशतवादी, फुटीरतावादी व इतर राष्ट्रविरोधींसाठी पहिल्यांदाच विशेष उच्च सुरक्षा असलेला तुरुंग तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे। यानिमित्ताने कठुआमध्ये तुरुंग विभागाला 37 एकर जमीन हस्तांतरित केली आहे। महसूल विभागाचे सचिव विजयकुमार बिथुडी कठुआमध्ये उच्च सुरक्षा असलेल्या कारागृहाच्या स्थापनेसाठी जमीन हस्तांतरणासाठी औपचारिक रूप देण्याचे आदेश बजावले आहेत। केंद्रीय तपास यंत्रणांना महाराष्ट्रात टार्गेट देण्यात आलं आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते तपास यंत्रणाच्या टार्गेटवर आहेत, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे। केंद्र सरकार आणि राज्यातील महाविकास आघाडी यांच्यातील द्वंद्व सर्वश्रुत आहे। केंद्रीय तपास यंत्रणेकडून भाजप नेत्यांना टार्गेट केलं जात आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार भावना गवळी, प्रताप सरनाईक, आनंदराव आडसूळ यांच्यासह अन्य नेत्यांच्या मागे ED सह अन्य केंद्रीय तपास यंत्रणा लागल्या आहेत, त्यावर संजय राऊत यांनी आज भाष्य करत भाजपवर टीकास्त्र सोडलं। सातारच्या तत्कालीन पोलीस अधीक्षक व सध्या सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या विरोधात सोलापूर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवला आहे। सातपुते या अवैध धंद्यांना मदत करून प्रचंड हप्ते गोळा करतात, तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची भीती घालून त्रास देतात, असे आरोप केले आहेत। त्यांच्यामुळे सोलापूर ग्रामीणमध्ये अवैध गुन्हेगारी वाढली आहे, म्हणून याला जबाबदार सातपुते यांच्यावर कारवाई करावी, असं आमदार राजेंद्र राऊत यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करून लेखी तक्रार केली आहे। त्यामुळे सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी तुळजापूरहून पंढरपूरला निघालेल्या भाविकांचा ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून माल मोटारीची जोरात धडक बसून घडलेल्या अपघातात 4 भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर 19 जण जखमी झाले आहेत। यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे। सोलापूर पुणे महामार्गावर सोलापूरजवळ कोंडी येथे रात्री 12:15 हा अपघात घडला असून जखमींवर सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या अपघातातील मयत आणि जखमी असे सर्वजण वारकरी संप्रदायातील असून तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील राहणारे असल्याची माहिती समोर आली आहे। सोलापूर पाठोपाठ बुलढाण्यातही अपघात झाला असून शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनाला जाण्यासाठी निघालेल्या बोलेरो गाडीचा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला। या घटनेत 5 जण जागीच ठार झाले आहेत, तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत।
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजाजवळ आज पहाटे हा अपघात घडून आला। यामध्ये जालना जिल्ह्यातील अंबडगावचे भाविक शेगावला बोलेरो गाडीतून जात होते। या अपघातात बोलेरोच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला असून 5 भाविकांचा जागीच मृत्यू झाला। जखमींना देऊळगाव राजा आणि जालन्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। गेल्या महिन्यात कल्याण डोंबिवली पालिकेतील शिवसेनेने गाजावाजा करत पालिका हद्दीतील विविध विकास कामांची उद्घाटने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते केली। यामध्ये कल्याण पूर्व येथील तिसगाव गावठाण येथील पालिकेच्या पहिल्या डायलिसिस सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं। मात्र उद्घाटनानंतर अवघ्या 17 दिवसांपासून डायलिसिस केंद्र बंद असल्याने कल्याण डोंबिवलीसह मुरबाड, शहापूर, कर्जत, बदलापूर, भिवंडी या भागातून येणाऱ्या रुग्ण आणि नातेवाईकांचे हाल होत आहेत। येत्या आठवड्यात केंद्र सुरू करावं, अन्यथा उपोषणाचा इशारा आम आदमी पक्षाने दिला आहे। भारतातून 9 मार्च रोजी चुकून एक मिसाईल सुटलं आणि ते पाकिस्तानात जाऊन पडलं होतं। या प्रकारानंतर भारताने खेद व्यक्त केला होता। त्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। भारतीय मिसाईल आमच्या हद्दीत पडल्यानंतर पाकिस्तान भारताला प्रत्युत्तर देऊ शकला असता, पण आम्ही संयम दाखवला, असं इम्रान खान म्हणाले। ही मिसाईल लाहोर पासून 275 किलोमीटर अंतरावर असलेल्या मिया चन्नू जवळील शीतगृहावर आदळण्यापूर्वी अनेक विमान कंपन्यांना मोठा धोका निर्माण झाला होता, पण आम्ही संयम दाखवला, असं इम्रान खान यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हटलं आहे। उत्तर प्रदेशची निवडणूक जवळ आल्यानंतर शेतकरी कायदे रद्द केले। एक वर्ष तुम्ही वाट पाहिली, 700 शेतकऱ्यांचे तुम्ही बळी घेतले आणि मग कायदे मागे घेतले, लाज वाटायला पाहिजे, असा टोला प्रणिती शिंदे यांनी लगावला। सोलापूरमध्ये एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या। शेतकऱ्यांसमोर भाषण देताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की योगी महाराज यांच्याबद्दल आम्हाला मान आहे, पण त्यांचं स्थान हे मंदिरामध्ये आणि मठात आहे, राजकारणात नाही। ज्या दिवशी देशाच्या राजकारणात योगी आणि महाराज येतात त्या दिवशी देशाचं वाटोळं सुरू होतं, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना गोव्यातील भाजप नेत्यांमधील वादासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की गोव्यात भाजपाचं नव्हे तर कोणीही असलं तरी वाद निर्माण होतो। गोव्यात निवडणुका जिंकल्याचा कोणीही टेंभा मिरवू नये। गोव्यातील राजकारण हे कोणाच्या हातात राहत नाही। आमचे मित्र देवेंद्र फडणवीस गोव्याच्या विजयाचे शिल्पकार असल्याने भाजप कार्यालयात त्यांचं मोठं स्वागत झालं, पण गोवा कोणाला जिंकता येत नाही। गोव्याचं राजकारण फार विचित्र आहे। तिथे कधीही पक्ष जिंकत नाही तर व्यक्ती जिंकते, त्यातील काही व्यक्ती एकत्र येऊन सरकार बनवतात, असा टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला। सध्या दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा द काश्मीर फाईल हा चित्रपट चर्चेत आहे। या चित्रपटाला पंजाब सरकार, हरियाणा सरकार आणि मध्य प्रदेशमध्ये करमुक्त केलं आहे। या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा सिनेमा महाराष्ट्रातही करमुक्त करावा अशी मागणी केली आहे। पुढे ते असे म्हणाले आहेत की मुख्यमंत्र्यांनी हा सिनेमा करमुक्त केल्यास मुस्लिम दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर येथील हिंदू समाजावर अत्याचार केल्याचं खरं चित्रीकरण देशातल्या जनतेला पाहता येईल, त्यामुळे हा चित्रपट करमुक्त करावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे। नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यांच्या निवडणुकांपैकी 4 राज्यात भाजपला घवघवीत यश मिळालं आहे। पंजाब वगळता उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये कमळ फुललं आहे। भाजपच्या या विजयाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने निशाणा साधला। विरोधी पक्षात तगडं नेतृत्व नाही, त्याचा फायदा भाजपला होत आहे, हेच त्यांच्या विजयाचं सूत्र आहे। 2024 पर्यंत असं एखादं सर्वमान्य नेतृत्व लोकांनी निर्माण केलं तर भाजपला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही शिवसेनेने भाजपवर लगावला आहे। पोप फ्रान्सिस यांनी रविवारी पुन्हा एकदा युक्रेनवरील रशियन आक्रमणाचा निषेध केला। मुलांच्या रुग्णालयावर आणि नागरी लक्ष्यांवर बॉम्ब फेक करणं हे एक रानटी कृत्य असल्याचं म्हटलं आहे। देवासाठी तरी हे हत्याकांड थांबवा, असं पोप साप्ताहिक एंजेलस प्रार्थनेनंतर म्हणाले। तर रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार युक्रेनमध्ये रक्त आणि अश्रूंच्या नद्या वाहत आहेत। हे केवळ लष्करी ऑपरेशन नाही तर युद्ध आहे, जे मृत्यू, विनाश आणि दुःखाकडे नेत आहे, असंही ते म्हणाले।
यासह आताच्या ठळक घडामोडी संपल्या. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी तरुण भारत न्यूज या आमच्या वेबसाईटला भेट द्या. तसेच व्हिडिओज पाहण्यासाठी तरुण भारत न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.